कर्ज घ्यायची परवानगी द्यायच्या आधी तुम्ही जरा विचारच करायला हवा होता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव, मग कसं त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असं मला वाटलं. उमा, माझा सावरीवर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे जग इकडचं तिकडे झालं ना तरी ती शाळेला धक्काही लागू देणार नाही. बाबा, शार्दूलला आपण कायदेशीररित्या दत्तक घेतलं. जी नरे, पण कायद्याचं नातं आणि रक्ताचं नातं यात फरक असतोच ना बाबा. त्याचं शार्दूलशी रक्ताचं नातं आहे की नाही हे अजून सिद्ध व्हायला हवं ना. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी ते सिद्ध होऊ देणार नाही. माझी खात्री आहे हा माणूस खोटा आहे, लबाड आहे. तो कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सगळं करतोय. खर तर इन्स्टॉलमेंटच्या डेट बद्दल त्यांनी आधी आम्हाला रिमाइंडर द्यायला हवा होता. बर बर, पण तुम्ही काळजी करू नका, एक दोन दिवसात आम्ही पैसे भरतोच आहोत. येऊ मी? अहो, असं कसं, इतक्या लांबून आलात, आता जेवूनच जा. नाही नाही, ऑफिसमध्ये सर सुद्धा वाट बघतायत, कामं बरीच पडली आहेत. येतो. तुमचे आभार कसे मानू कळत नाहीये. अहो, आभार कसले मानताय, माझं कामच आहे ते. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे बघतो. बर, येतो. बर. हॅलो सर, उदापुरे बोलतोय. बोला. सर, मी बँक मॅनेजरला भेटून आलो. काय म्हणाले? ते म्हणाले की 7 दिवसाच्या आत जर पैसे भरले नाहीत तर ते शाळेवर जप्ती आणतील. काय? अरे, पण अजून ड्यू डेट झालेली नाही, त्यांनी आधीच कशी काय नोटीस पाठवली? तेच कळत नाहीये सर. ते जावई बापूंच्या ऑफिस मधले कोण, ते उदापुरे, ते आले होते. येताना मॅनेजरशी बोलूनच आले. ते म्हणाले सगळी सेटलमेंट झालेली आहे, आता काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. हर्षवर्धन, मी मूल आजही दत्तक घेऊ शकते, पण त्यात तुमचा अंश नसेल. आपल्या प्रेमाची ठेव म्हणून मला ते मूल हवं. जोपर्यंत तुम्ही मला मूल देण्याचं कबूल करत नाही तोपर्यंत मी माझ्या अंगाला तुम्हाला स्पर्शही करू देणार नाही. शारदा का? मिस्टर हर्षवर्धन भोसले, डोंट टच मी. इथे तुमची जबरदस्ती चालणार नाही. हॅलो. झोपली नाही अजून? आणि तुझा नवरा, तो झोपला की? मी तुला उद्या फोन करते. फोन चालू ठेव, कट केलास तर मी स्वतः येईन तिकडे. हे बघ, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही इतके अपसेट का होताय? लोकांनी ऑलरेडी पैसे भरलेत ना, तुम्ही तर म्हणालात की तुमच्या अकाउंटमध्ये 10 करोड रुपये आलेत म्हणून. ते आहेच ग, पण लोकांनी अजून पुढचे पैसे दिलेले नाहीत आणि मीही त्यांना पोझिशन दिलेलं नाही. शारदा, खरं सांगतो, मला खात्री आहे की लवकरच आपला प्रोजेक्ट नागपूरमधला एक नंबरचा प्रोजेक्ट होणार आहे. ते तर होईलच, आणि मुख्य म्हणजे तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या बिल्डरचे परिश्रम आहेत त्याच्या मागे. थँक्स आणि तुमच्या शुभेच्छा. शारदा, माझ्याकडून तुमचं अभिनंदन. तुमचंही. थँक्स. ही तर नुसती सुरुवात आहे, खरा आनंद मला तेव्हाच होईल जेव्हा लोक हर्षवर्धनचं प्रोजेक्ट सोडून माझ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करतील. हर्षवर्धनचं ते प्रोजेक्ट धुळीला मिळेल आणि तेव्हा त्यांना जाणीव होईल दुःखाची, आणि खरा आनंद मला त्याच दिवशी होईल. सर, आजच्या पेपरमध्ये रॉयल कन्स्ट्रक्शनची ऍड आली आहे, तुम्ही बघितली? त्यांच्या फ्लॅटची किंमत फक्त 3 लाख आहे, म्हणजे आपल्यापेक्षा 1 लाखाने कमी. शिवाय फ्लॅटची क्वालिटीही चांगली असणार. अशानी सर आपली वाट लागेल. सांगितलं तेवढंच काम करा.